नमस्कार, मी अरुण गोडबोले, आपण बघताय माझा चॅनेल अरुण गोडबोले विचारतंग. ही आपली मालिका चालली, त्यातला आज 39वा आणि आयुष्याची जी पर्व आहे त्यातलं दुसरं प्रपंच पर्व, याचा आपण आज या भागात विचार करूया. ही आणि पुढच्या भागामध्ये शिक्षण पर्वाचा आपण विचार दोन भागामध्ये केला. शिक्षण संपल्यानंतर उद्योग किंवा व्यवसायाला लागणं किंवा नोकरी लागणं हे आपलं उद्दिष्ट असतं. त्याप्रमाणे काही मुलं व्यापारात पडतात, काही मुलं प्रोफेशन म्हणजे वकील, डॉक्टर, इंजिनियर होतात, आर्किटेक्ट होतात, काही मुलं नोकरीमध्ये जातात, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जातात, काही आय टीमध्ये आहेत, इथं राहतात, परदेशी जातात आणि पुढं कालांतरानं ते लग्न करतात, प्रपंच ठरतात आणि तोपर्यंत त्यांचे आईबाप थोडेसे सिनियर झालेले असतात, कदाचित रिटायर झालेले असतात आणि ते ह्या प्रपंच पर्वामध्ये आईबापांना सांभाळायचं थोडीशी जबाबदारी सुरुवात झालेली असते मुलांच्यावरती. तर हे प्रपंच पर्व म्हणजे नोकरी वर्षाला सुरुवातीपासून त्या निवृत्तीपर्यंत हे प्रपंच पर्व असं आपण म्हणूया. ज्याला जुन्या काळामध्ये जुन्या शास्त्रामध्ये गृहस्थाश्रम म्हणतात. गृहस्थाश्रमांची जुन्या काळ शास्त्रांनी कर्तव्य सांगितली, त्यामध्ये आपल्या दोन ज्येष्ठांचा सांभाळ, आल्या गेल्या अतिथींचा सन्मान, धर्मशास्त्र आणि नीतीशास्त्राप्रमाणे वर्तन आणि पुढच्या पिढीची जोपासना अशी कर्तव्य सांगितलेली आहे. मग ते नाव काही असलं तरी प्रपंच परस्पर हीच जबाबदारी आपल्यावरती असते. मुख्यतः पहिलं भाग म्हणजे ज्यात आपण असाल, व्यवसायात असाल, धंद्यात असाल, उद्योगात असाल किंवा प्रॅक्टिसमध्ये असाल, यामध्ये उत्तम रीतीनं आपली प्रॅक्टिस, आपलं काम करणं, नोकरी ठरल्या तर उत्तम रीतीने नोकरी करणं. जर तुम्ही एखाद्या वैद्यकीय पेशात असाल, डॉक्टर असाल, टेक्निशियन असाल, तर उत्तमातली उत्तम सेवा रोगांना देणं. कारण व्यापार आणखी प्रोफेशन या फरक आहे. डॉक्टर किंवा वकील याचं स्थान त्याला असं आम्ही कायदेशीर फायड्युशियरी रिलेशनशिप असते, म्हणजे श्रद्धेचं स्थान असतं पेशंटच्या म्हणतात डॉक्टरविषयी किंवा क्लायंटच्या म्हणतात वकिलाविषयी. तेव्हा ती श्रद्धा कायम टिकेल आणि पैसा हे सर्वस्व नाही, आपल्या आशीर्वादाला किंवा पेशंटला उत्तम सेवा देणं हे आपलं सर्वस्व आहे. पैसे येतात, काम उत्तम केलं तर पैसे आपोआप मागे येतात असा जगाचा अनुभव आहे. तेव्हा हे आपण करणं आवश्यक आहे. अनेक प्रलोभनं असतात. डॉक्टर्सना वेगळ्या कटचे प्रलोभन असतात, औषध कंपन्याकडनं प्रलोभनं दाखवली जातात आणि मुख्यतः आजकाल वैद्यकीय शिक्षण खूप खर्चिक झाल्यामुळे एवढे पैसे आपल्यावर पालकांनी खर्च केले तर पटकन आपण मोठं व्हायला पाहिजे, आपलं स्वतःचं हॉस्पिटल क्लिनिक असलं पाहिजे, गाडी घोडा बंगला असलं पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण झटपट कुठली गोष्ट होत नसते, झटपट गोष्ट आली ती टिकत नसते. तुम्ही उत्तम रीतीनं सेवा करत राहिलात तर आज नव्हे हे सगळे साध्य होईल. पण तोपर्यंत तुम्ही यांनी हेच माझं वकिलांनी सांगणं आहे, म्हणजे टॅक्स कन्सल्टन्ट जी ॲडव्होकेट्स असेल कुणी, दुर्दैवानं आज भीतीला या दोन्ही व्यवसायांच्यावरचा लोकांची श्रद्धा कमी कमी होत चाललेली आहे. कुणाला पटेल न पटेल पण माझं ऑब्झर्वेशन आहे. 50-55 वर्ष मी इंटरव्ह्यू प्रॅक्टिस केली आणि आजही कित्येक प्रेक्षकांच्या तिसऱ्या पिढ्या माझ्या मुलाकडे काम करतात. हे कशाच्या बळावर टिकलेलं आहे तर फी आम्ही दुय्यम मानली, फी असेल ती घेतलीच. आम्ही काय म्हणजे दांधर्मकराला बसलो जातो पण योग्य फी घेतली आणि कधी त्या अंड्यू आपल्यावरती असलेल्या विश्वासाचा अंड्यू ॲडव्हान्टेज घेतला नाही. योग्य फी योग्य मार्गाने घेतली. तसंच डॉक्टरांनाही माझं हेच सांगणं आहे, जर तुम्ही नोकरी व्यवसायात असाल तर उत्तम तऱ्हेनं काम करणं, कुठल्याही प्रलोभना बळी न पडणं. म्हणजे सरकारी नोकरी विशेषतः प्रलोभनं खूप असतात. समोर कोणतरी असं वागणार असतं तुझी प्रगती दिसत असते, जगमगाट मोह पाडत असतो, पण त्या मोहापासून लांब राहून नेकीनं नोकरी करणं. की मला खाजगी नोकरी झाला तर आपला जो एम्प्लॉयर आहे, मालक आहे, त्याच्या हिताचा कायम विचार करणं, चोरी मारी लबाडी आता कधी अवलंब न करणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे. कदाचित त्यामागे तुम्ही लटपट काही पैसे मिळवाल पण शेवटी सुख समाधान मिळेलच ही गॅरंटी नाही. आता तुम्हाला असंही वाटेल कोणाला की असं काय असं कुठे असतो, बघतो ना आम्ही ही माणसं पैसे मिळवतात भरपूर आनंदात आहेत, काय होतं आहे,
असेल कधी, पण रात्री झोप लागते का एकदा करून त्यांना विचारा तुम्ही. आपलं बरं चाललं असंच चालेल ना, पैसे असेच मिळत राहतील ना अवांतर, ही चिंता असते. कधी इन्कम टॅक्स, CBI, ED हे झालं की पळापळ होता आपण बघतो ना बातम्या. आणि मग शेवटी तुमच्या गरजा किती आहेत ना, आणि अशा तऱ्हेने आलेले पैसे तुम्हाला शांतता आणि यश मिळवून देतील का? असे पैसे आलेले तुमच्या पुढच्या पिढीला किंवा तुम्हालाही किंवा घरातल्याही इतरांना अनाठाई चेन करायला प्रवृत्त करतील, त्यांची मनोवृत्ती त्यामुळे बिघडेल, हा सगळा विचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला फार तुम्ही काय राजा हरिश्चंद्र सांगता, पण मला असं वाटतं की असं केलं तरच तर तुमचा दीर्घ पल्ल्यानं यशस्वी होणारा मार्ग आहे. दुसरीकडे नोकरी करताना काय नोकरीतलं जास्तीत जास्त कौशल्य संपादन करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे, हे शक्य आहे. कारण आपण उत्तमातलं उत्तम काम करायचं म्हणून ठरवलं, कष्टकारी तयारी ठेवली, ज्याच्याकडे ते ज्ञान आहे त्याकडून शिकायचा प्रयत्न केला, तर आपण आपलं ज्ञान कक्षा वाढवू शकतो निश्चित. तर तोही प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि याचबरोबर आपले सहकारी असतील त्यांच्याकडे उत्तम रिलेशन्स ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कुटुंबासंबंधी पुढच्या भागात बोलणार आहे कौटुंबिक रिलेशनबद्दल, पण आपले बरोबर काम करणारे सहकारी असतील, आपले वरिष्ठ असतील, आपले काही कनिष्ठ असतील, या सगळ्यांच्याबरोबर चांगले संबंध ठेवणं आवश्यक आहे. व्यक्तिमत्व विकास भागात आपण बघितलं की तुम्ही संवाद कसा साधू शकता, लोकांचे संपर्क कसा चांगला ठेवू शकता, मित्र कसे जोडू शकता, हे सगळं आपण त्या भागात बघितलेलं आहे. तर तसे जर तुम्ही वृत्ती ठेवली तर तुम्ही जनप्रियही व्हाल आणि कामामुळे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सुद्धा प्रिय व्हाल, आणि मग असं केलं तर तुमची प्रगती होत राहील. वर्षानुवर्ष तेच काम करायचं, प्रगती दोन चाल प्रगती करायची नाही, हे काही उद्दिष्ट नाही ना आपलं. आपण ज्या स्टेजला आहे तिथनं पुढं गेलं तरच आपण त्याला अपवर्ड मोबिलिटी म्हणतो तशी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण असं नाही केलं तर तुम्ही मागं पडाल. तुम्ही एका जागी स्थिर कधीच राहू शकता, जर तुम्ही पुढे तरी जाता नाही तर मागं तरी जाता, तर ही काळजी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर आता एक मला तर असं नेहमी वाटत आलेलं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे संगणकांनी खरोखरीच क्रांती घडवलेली आहे. खूप गरीब कुटुंबातली मुलं IT शिक्षण घेऊन इतकी पुढं गेलीत, आर्थिकदृष्ट्या पुढं गेलीत, भौतिकदृष्ट्या पुढं गेलीत, की त्यांनी आईबाबांचे पान फिरले असं म्हणायची पाहिजे. आणि त्यामुळं ही जी मुलं आहेत त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करताना एका बाजूला पगार दिसतो, पण दुसऱ्या बाजूला कायम मानसिक त्यांना ताणतणाव कायम तेवढाच असतो. नोकरीची शाश्वती नसते, कामाचा बोजा असतो, दिलेली टार्गेट्स पूर्ण करायची असतात. तेव्हा ह्या सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे सगळं करताना आपलं कौटुंबिक सौहार्द जपणंही महत्त्वाचं आहे. कुटुंबाकरताही काही वेळ काढला पाहिजे. एक दुसरीवर स्पर्धेचा अनावश्यक ताण मनावरती नाही येणार याची काळजी घेतली पाहिजे, तर माणसं डिप्रेशनमध्ये जातात किंवा अस्वस्थ तरी होतात. आणि तिसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा शारीरिक क्षमता जपायला पाहिजे. खूपदा बैठक काम केल्यामुळं वेगवेगळे आजार उद्भवू शकतात, त्याचबरोबर सतत कॉम्प्युटरवर काम केल्यामुळं मान असेल, तुमचे पाठ असेल, याचे वेगळे आजार येऊ शकतात, डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. किंवा त्यासाठी योग्य तो व्यायाम करणं, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा शारीरिक क्षमता आपली उत्तम ठेवणं, याकडे सुद्धा या लोकांनी क्षेत्रातल्या लक्ष ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि कितीही आपल्याला पगार मिळाला, परदेशी आपण खूप लोक परदेशी जातात, 2 वर्षाकरता गेले परत अन्नमधून जात राहतात, तरी आपलं भारतीयत्व जपलं पाहिजे, भारतीय संस्कृती जपली पाहिजे. परदेशामध्ये तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करता तेव्हा तिथं आपलं वागणं आपल्या देशाची मान उंचावणं असलं पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. तेव्हा हे सगळं जर पथ्य तुम्ही पाळलात तर तुमचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल. या संबंधी तुम्हाला ज्याला गृहस्थाश्रमी म्हणतो आपण असं उत्तम होऊ शकाल. त्याचबरोबर आपली जी सामाजिक कर्तव्य आहेत म्हणजे गरिबांना मदत करणं, सामाजिक कामात सहभागी होणं किंवा कमीत कमी आर्थिक सहकार्य करणं, हे सुद्धा तुम्ही पथ्य पाळलं पाहिजे. आणि कौटुंबिक तर आपण पुढच्या भागात बघूया, पण हे जर सगळं तुम्ही केलं तर तुम्ही यशस्वी प्रापंचिक होऊ शकाल. आणि प्रापंचिक यशस्वी होणं म्हणजे अर्थात आत्ता कुणाला परमार्थाची ओढ वाटत नाही,
पण मला स्वतःला नेहमी असं वाटतं की प्रपंचात असताना तुम्हाला परमार्थाचं थोडं जरी ज्ञान झालं, थोडं तरी जर कळलं, तर तुमचा प्रपंचही सुखाचा होऊ शकतो. म्हणजे आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. पण प्रपंच नेटका होण्याकरता थोडंसं परमार्थाची ओढ, आध्यात्मिक वाचन हे असलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी तुमचं मनोवृत्तीमध्ये फरक पडतो आणि ते फार महत्त्वाचं वाटतं. आज इथेच थांबूया. प्रापंचिक पर्वाचा दुसरा भाग आपण पुढच्या भागात घेऊ. तोपर्यंत नमस्कार.